हाँ, तर आपण इम्पल्सची कन्सेप्ट बघत होतो. तर इम्पल्स म्हणजे काय असतं? इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड द टाइम, त्याला आपण इम्पल्स असं म्हणतो. आणि इम्पल्स आणि मोमेंटम यांच्यामध्ये रिलेशन काय असतं? तर इम्पल्स इज इक्वल टू काय असतं? चेंज इन मोमेंटम असतं. इम्पल्स इज इक्वल टू द चेंज इन मोमेंटम. याच्यानंतर इम्पल्सचे काही ऍप्लिकेशन्स देखील आपण बघितलेले होते. इम्पल्सचे काही ऍप्लिकेशन बघितलेले होते. तर इम्पल्स पुन्हा एकदा बघा, इम्पल्स इज डिनोटेड बाय जे, अँड जे इज इक्वल टू काय असतं? फोर्स इंटू टाइम असतं. आणि इम्पल्स म्हणजेच काय असतं? इट इज चेंज इन मोमेंटम, दॅट इज फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. ओके, आता इम्पल्सची डायरेक्शन कशी असणार आहे? सेम ॲज डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे जी फोर्सची डायरेक्शन असणार तीच इम्पल्सची डायरेक्शन असणार आहे. ओके, सो सेम डायरेक्शन कशा कशाचे असतात बघा. ओके, सेम डायरेक्शन्स कशा कशाचे असतात? तर पहिली गोष्ट म्हणजे इम्पल्स, त्याच्यानंतर फोर्स, त्याच्यानंतर चेंज इन व्हेलॉसिटी. या सगळ्यांच्या डायरेक्शन सेम असतात, लक्षात घ्या. चेंज इन व्हेलॉसिटी किंवा चेंज इन व्हेलॉसिटीची डायरेक्शन म्हणजेच ऍक्सेलरेशनची डायरेक्शन, किंवा फोर्सची डायरेक्शन म्हणजे चेंज इन मोमेंटमची डायरेक्शन. चेंज इन मोमेंटम, या सगळ्यांच्या डायरेक्शन काय असतात? सेमच असतात, लक्षात घ्या. इम्पल्सची जी डायरेक्शन असणार तीच फोर्सची असणार आहे, तीच चेंज इन व्हेलॉसिटीची डायरेक्शन असणार आहे. म्हणजे इथं वर्ड महत्वाचं काय आहे? चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि इम्पल्सची डायरेक्शन सेम असेल असं नाही, लक्षात घ्या. व्हेलॉसिटी ची डायरेक्शन आणि इम्पल्सची डायरेक्शन सेम असेलच असं नाही, परंतु चेंज इन व्हेलॉसिटी आणि इम्पल्स यांची डायरेक्शन मात्र डेफिनेटली सेम असणार आहे. परत, मोमेंटमची डायरेक्शन आणि इम्पल्सची डायरेक्शन सेम असेलच असं नाही. मी काय सांगतोय? मोमेंटम आणि इम्पल्स यांची डायरेक्शन सेम असेलच असं नाही, परंतु इम्पल्स आणि चेंज इन मोमेंटमची डायरेक्शन ऑलवेज सेमच असणार आहे. इम्पल्स आणि चेंज इन मोमेंटम याची डायरेक्शन नेहमी काय असणार आहे? सेमच असणार आहे. ओके, आता याच्यानंतर सपोज असं सांगितलं की इफ फोर्स एफ वन ऍक्ट्स फॉर टाइम टी वन, देन फोर्स एफ टू ऍक्ट्स फॉर टाइम टी टू अँड सो ऑन. म्हणजे एफ वन टी वन साठी ऍक्ट, टी वन टाइम साठी ऍक्ट होतोय, एफ टू टी टू टाइम साठी ऍक्ट होतोय, एफ थ्री टी थ्री टाइम साठी ऍक्ट होतोय. या पद्धतीने जर असेल तर टोटल इम्पल्स काय येणार बघा. टोटल इम्पल्स इज इक्वल टू काय येणार आहे? एफ वन टी वन प्लस एफ टू टी टू ही वेक्टर सम येणार आहे. एफ वन टी वन प्लस एफ टू टी टू प्लस एफ थ्री टी थ्री अँड सो ऑन. ही अल्जेब्रिक ऍडिशन नाही आहे, लक्षात घ्या. ही व्हेक्टर ऍडिशन आहे. टोटल इम्पल्स जे बार इज इक्वल टू, त्याच पद्धतीने टोटल चेंज इन मोमेंटम किती येणार आहे? टोटल चेंज इन मोमेंटम, टोटल चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय असणार आहे? दॅट इज द टोटल इम्पल्स. म्हणजेच काय येणार आहे? पुन्हा एकदा, टोटल चेंज इन मोमेंटम डेल्टा पी बार इज इक्वल टू एफ वन टी वन बार प्लस एफ टू टी टू बार अँड सो ऑन. ओके, आता त्याचबरोबर समजा तुम्हाला फोर्स आणि टाइमचा ग्राफ दिलेला असेल. ओके, फोर्स आणि टाइमचा ग्राफ दिलेला असेल तर एरिया अंडर ग्राफ काय येणार? फोर्स इंटू टाइम येणार ना. एरिया अंडर ग्राफ काय येणार आहे? फोर्स इंटू टाइम. आणि म्हणजेच काय येणार आहे? इम्पल्स येणार आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं? एरिया अंडर एफ टी ग्राफ, एरिया अंडर फोर्स टाइम ग्राफ, एरिया अंडर फोर्स टाइम ग्राफ इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे? ऑलवेज इक्वल टू इम्पल्स असणार आहे. ऑलवेज इक्वल टू इम्पल्स असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? चेंज इन मोमेंटम असणार आहे. चेंज इन मोमेंटम असणार आहे. ओके, एरिया अंडर फोर्स टाइम ग्राफ इज ऑलवेज इक्वल टू इम्पल्स, किंवा ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे? चेंज इन मोमेंटम असणार आहे.
ठीक आहे, तर अशा प्रकारे हे इम्पल्सची इथं कन्सेप्ट आपण स्टडी केलेली आहे. ठीक आहे, आता काय करूया, डीसी पांडे मधले काही प्रॉब्लेम्स आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. सम प्रॉब्लेम्स आतापर्यंत झालेला जो पोर्शन आहे त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करूया. फॉर फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5.1. ओके, तर त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, इफ एन इलेक्ट्रॉन इज सब्जेक्टेड टू ए फोर्स, इलेक्ट्रॉन इज सब्जेक्टेड टू ए फोर्स ऑफ 10^-25 N इन अ एक्सरे मशीन, देन फाइंड आउट टाइम टेकन बाय इलेक्ट्रॉन टू कव्हर अ डिस्टन्स. तर टाइम काढायचा आहे टू कव्हर ए डिस्टन्स ऑफ 0.2 meters. सो 0.2 meters जाण्यासाठी किती वेळ लागेल. टेक मास ऑफ द इलेक्ट्रॉन, मास ऑफ द इलेक्ट्रॉन त्यांनी 10^-30 केजी घ्या असं म्हटलेलं आहे, ते मास ऑफ इलेक्ट्रॉन देखील दिलेला आहे. ओके, एवढा फोर्स ऍक्ट होतोय, मास एवढा आहे, तर 0.2 meters स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय घेणार आपण, झिरो घेणार आहे, कारण इनिशियल व्हेलॉसिटी काय दिलेली नाहीये. तर 0.2 meters डिस्टन्स जाण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलंय, म्हणजे इथं आपल्याला कायनेमॅटिक इक्वेशनचा वापर करावा लागेल, आणि कायनेमॅटिक इक्वेशन वापरण्यासाठी आपल्याला ऍक्सलरेशन अगोदर काढावं लागेल. तर ऍक्सलरेशन अगोदर काढूया, ऍक्सलरेशन इज नथिंग बट फोर्स डिवायडेड बाय मास. सो फोर्स आहे 10^-25 डिवायडेड बाय 10^-30 अँड देअरफोर ऍक्सलरेशन इज कमिंग टू बी 10^5 m/s². सो दिस इज ऍक्सलरेशन. आता डिस्प्लेसमेंट काढायचे आहे, म्हणजे सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन वापरावं लागेल, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ at². सो डिस्प्लेसमेंट किती व्हायला पाहिजे, 0.2 meters व्हायला पाहिजे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असल्यामुळे यूटी टर्म झिरो येणार आहे. ओके, प्लस हाफ ऍक्सलरेशन दॅट इज 10^5 इंटू टी स्क्वेअर. ओके, आता 2 हे इकडे जाऊन काय होईल, मल्टीप्लाय होईल. सो 0.4 इज इक्वल टू 10^5 टी स्क्वेअर येणार. ओके, सो देअरफोर टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.4 डिवायडेड बाय 10^5. ओके, म्हणजेच न्युमरेटर डिनॉमिनेटरला 10 ने मल्टीप्लाय केलं तर 4/10^6 येणार आहे, आणि स्क्वेअर रूट जर काढला तर काय होणार आहे, 2/10^3. म्हणजे टाइम येणार आहे 2×10^-3 seconds, म्हणजे टाइम किती येणार आहे, 2 milliseconds टाइम येणार. सो 2 milliseconds मध्ये 0.2 meters डिस्टन्स कव्हर केलेलं असणार आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 5.2. अ बुलेट ऑफ मास, देर इज अ बुलेट ऑफ मास 0.06 kilograms इज मूव्हिंग विथ स्पीड, इट इज मूव्हिंग विथ स्पीड ऑफ 90 meters per second. 90 meters per second या स्पीडनं निघाली. एंटर्स अ हेवी वुडन ब्लॉक. ओके, एंटर्स हेवी वुडन ब्लॉक अँड इट इज स्टॉप्ड आफ्टर डिस्टन्स 60 meters. म्हणजे 60 meters डिस्टन्स ट्रॅव्हल करून काय केलं झालेलं आहे, सॉरी 60 centimeters. 60 centimeters डिस्टन्स वुडन ब्लॉक मध्ये पेनिट्रेट होऊन स्टॉप झालेलं आहे. व्हॉट इज ऍव्हरेज रेझिस्टिव्ह फोर्स, तर रेझिस्टिव्ह फोर्स काढायचा आहे. म्हणजे बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, बुलेटची इनिशियल व्हेलॉसिटी हे यू लिहायला पाहिजे. इनिशियल व्हेलॉसिटी 90 meters per second आहे. फायनल व्हेलॉसिटी किती होणार आहे, 0, कारण फायनली ते स्टॉप होणार आहे. आणि किती डिस्टन्स जाऊन स्टॉप होणार आहे, 60 centimeters जाऊन स्टॉप होणार आहे. तर तिथं फोर्स किती अप्लाय करावा लागेल. आता इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट आहे, तर याच्यावरून आपण ऍक्सलरेशन काढू शकतो. आणि ऍक्सलरेशन मिळालं की मग आपण काय करू शकतो, फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो देअरफोर इथं काय येणार, आता इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट याच्यासाठी आपण कुठलं इक्वेशन वापरणार, कायनेमॅटिक इक्वेशन. हे बघा, ऍक्सलरेशन काढायचं झालं की नेहमी कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला वापरावं लागेल. इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट याच्यामधलं रिलेशन असणारं कुठलं कायनेमॅटिक इक्वेशन आहे, फर्स्ट, सेकंड की थर्ड, थर्ड इक्वेशन. ओके, सो बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय होणार आहे, फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फायनल व्हेलॉसिटी 0 होणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 90 square म्हणजे 8100. आता हे रिटार्डेशन असणार ना, त्याच्यामुळे मायनस
2a लिहितो, मैनस 2a आणि डिस्टन्स आहे 60 सेंटीमीटर म्हणजे 0.6 मीटर लिहितो, 60 म्हणजे 0.6 मीटर. अँड देअरफोर 2a इंटू 0.6 म्हणजे 1.2a इज इक्वल टू 8100. सो ऍक्सलरेशन येणार आहे 8100 डिवाइडेड बाय 1.2 हे झालं ऍक्सलरेशन. आता फोर्स काढायचा आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आणि आता मास काय बुलेटचं चेंज होत नाहीये, मास आहे 0.06 इंटू 8100 डिवाइडेड बाय 1.2. सो फोर्स इज आता 8100 मधलं 100 न 0.06 ला मल्टीप्लाय केलं तर काय होणार, हे 6 होणार. सो 6 इंटू 81 डिवाइडेड बाय 1.2. सो 1.2 न 6 ला डिवाइड करायचं म्हणजे काय होणार आहे, 60 डिवाइडेड बाय 12 म्हणजे 5 येणार, 5 इंटू 81. ओके, सो 5 इंटू 81 म्हणजे फोर्स किती येणार बघा, 405 न्यूटन येणार. म्हणजे ऍव्हरेज रिटार्ड रेझिस्टिव्ह फोर्स किती असणार आहे, 405 न्यूटन. ऍव्हरेज रेझिस्टिव्ह फोर्स इज इक्वल टू 405 न्यूटन असणार आहे. या पद्धतीने हे आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, नेक्स्ट 5.3. अप टू हिअर एनी डाऊट? इथपर्यंत काय डाऊट आहे का कुणाला? फाइव पॉइंट थ्री, अ स्टोन ऑफ मास 1 kg, देर इज अ स्टोन ऑफ मास 1 kg इज थ्रोन विथ द वेलॉसिटी 20 meters per second. Across a frozen surface of a lake and it comes to the rest after traveling. म्हणजे ही इनिशियल वेलॉसिटी आहे, फायनल वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे कम्स टू द रेस्ट म्हटले, आफ्टर ए ट्रॅव्हलिंग डिस्टन्स ऑफ 50 meters. म्हणजे एका फ्रोझन लेकवर एक ऑब्जेक्ट जो आहे तो फेकलेला आहे, स्लायडिंग मोशन मध्ये तो आहे, तर इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 20 meters per second, आणि आफ्टर ट्रॅव्हलिंग अ 50 meter डिस्टन्स त्याची वेलॉसिटी पूर्णपणे 0 झालेली आहे. What is the magnitude of force opposing the motion? पुन्हा एकदा हीच प्रिव्हियस प्रॉब्लेम प्रमाणेच आहे, इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी माहित आहे, इथं फोर्स काढायचा आहे. इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट माहिती आहे, त्याच्यामुळे ऍक्सलरेशन अगोदर काढावं लागेल, आणि ऍक्सलरेशन काढण्यासाठी पुन्हा एकदा थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरावं लागणार. फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. सो फी स्क्वेअर इज 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर, दॅट इज 400. आता इथं ऍक्सलरेशन जे आहे ते म्हणजे काय असणार, रिटार्डेशन असणार, कारण स्पीड कमी व्हायला लागलाय, आणि रिटार्डेशन असणार म्हणून मायनस साईन एकदा वापरतो. 2a इंटू एस असणार आहे 50. सो 0 इज इक्वल टू 400 मायनस 100a. सो 100a इज इक्वल टू 400. सो ऍक्सलरेशन किंवा ते रिटार्डेशन येणार आहे 4 meters per second square. दिस इज द रिटार्डेशन. And therefore force is equal to mass into acceleration. So mass ahe 1 kg, acceleration ahe 4. So 1 into 4 is the 4 newton is the force. Average retarding force. Opposing force ka yanar ahe 4 newtons ahe yanar. Next. Example number 5.4. A block of 5 kg is resting on a frictionless plane. There is a block like this which is resting on a frictionless surface. Like this. Frictionless surface. Mass is equal to 5 kg. It is struck by a jet रिलीजिंग वॉटर ऍट द रेट 3 kg per second. याच्यावर एक जेट स्ट्राईक होतोय, जेट इज स्ट्राइकिंग ऑन दिस.
ओके जेट जे आहे ते किती रेटने स्ट्राइक होतोय 5 kg per second म्हणजे हे डीएम बाय डीटी आहे लक्षात घ्या काय दिले हे लक्षात आलं पाहिजे युनिट वरून जेट इज स्ट्राइकिंग द वॉटर ऑन दिस दॅट ब्लॉक ऍट द रेट 5 kg per second म्हणजे डीएम बाय डीटी दिलंय ऍट द स्पीड स्पीड पण दिलंय 4 m/s कॅल्क्युलेट ऍक्सलरेशन ऑफ द ब्लॉक ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचं अगोदर फोर्स काढावा लागेल आता डीएम बाय डीटी जर माहिती असेल तर फोर्सचा फॉर्म्युला काय रे तुम्हाला माहिती आहे सांगा बघूया जर डीएम बाय डीटी आणि फी माहिती असेल तर फोर्सचा फॉर्म्युला काय असतो आपण बघितलंय फोर्स इज इक्वल टू काय वापरावं लागेल एक म्हणजे मास इन टू ऍक्सलरेशन मास कॉन्स्टंट असेल तर आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर फी डीएम बाय डीटी हा फॉर्म्युला वापरायचा आहे सो फी आहे 4 आणि डीएम बाय डीटी आहे 5 म्हणजे इथं फोर्स त्या ब्लॉकवर ऍक्ट होणार आहे 20 N चा आणि ऍक्सलरेशन काढायला सांगितलंय ऍक्सलरेशन म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन द ब्लॉक डिवायडेड बाय मास ऑफ द ब्लॉक फोर्स इज 20 N डिवायडेड बाय मास इज 5 kg सो आन्सर येणार आहे 4 m/s² इज द ऍक्सलरेशन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5.5 एक्झाम्पल नंबर 5.5 मध्ये काय दिलंय बघा अ फोर्स ऑफ 50 N ऍक्ट्स इन द डायरेक्शन ऍज शोन इन फिगर वन्स अगेन देर इज अ ब्लॉक लाईक दिस विच इज रेस्टिंग ऑन स्मूथ हॉरिझॉन्टल सर्फेस स्मूथ सर्फेस म्हणजे पुन्हा एकदा काय येणार आहे फ्रिक्शनलेस सर्फेस सो दिस इज अ स्मूथ surface, frictionless surface, block is resting and force of 50 N acts like this. At an angle 60° with vertical. Vertical बरोबर angle 60° दिलाय हा force आहे force किती आहे 50 N आहे Once again here mass of the block is 5 kg. Find out acceleration of the block. Find out the acceleration of the block. आता acceleration आता body कुठल्या direction ने move होणार horizontal direction ने move होणार लक्षात घ्या त्याच्यामुळे acceleration कुठल्या direction येणार आहे horizontal direction च acceleration येणार आहे मग हॉरिझॉन्टल डायरेक्शन ऍक्सलरेशन काढायचं असेल तर फोर्सचं काय घ्यावं लागेल आपल्याला हॉरिझॉन्टल कंपोनंटच घ्यावं लागणार आहे लक्षात येते कारण एफ चे दोन कंपोनंट येणार तिरका फोर्स आहे म्हणल्यावर दोन कंपोनंट एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल येणार आहे म्हणजे हे असं इथं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू नका फोर्स 50 N मास 5 kg म्हणजे ऍक्सलरेशन बरोबर 50/5 म्हणजे 10 येणार नाही लक्षात घ्या ऍक्सलरेशन कुठल्या डायरेक्शन आहे ते अगोदर बघावं लागेल आणि ऍक्सलरेशन काढण्यासाठी त्या डायरेक्शनचा फक्त फोर्स घ्यावा लागेल हे लक्षात घ्या ठीक आहे तर ही महत्वाची गोष्ट आहे तर त्याच्यामुळं एफचा आता ऍक्सलरेशन हॉरिझॉन्टल डायरेक्शन कारण व्हर्टिकल डायरेक्शन हे बघा फोर्सचे दोन कंपोनंट येणार एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल व्हर्टिकल फोर्स काय करणार त्या ब्लॉकला खाली दाबणार आणि त्यावेळी सर्फेस कडून नॉर्मल रिएक्शन येणार आणि त्यामुळे तो व्हर्टिकल फोर्स जो आहे तो नॉर्मल फोर्सनं काय होणार आहे कॅन्सल होणार आहे ठीक आहे आता एफ चे दोन कंपोनंट थीटा ज्या साईडला असतो तो कंपोनंट काय असतो एफ कॉस थीटा असतो आणि थीटा ज्या साईडला नाही तो एफ साईन थीटा असतो हे तुम्हाला माहिती आहे ना हा तर फोर्स इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन किंवा कंपोनंट इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन किती येणार बघा कंपोनंट इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन किती येणार आहे एफ साईन थीटा येणार दॅट इज 50 sin 60 साइन 60 म्हणजे किती येणार आहे √3/2 म्हणजे येणार आहे हे 25 √3 N हा फोर्स काय येणार आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शन येणार आहे अँड देअरफोर डायरेक्टली ऍक्सलरेशन इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन इज इक्वल टू फोर्स इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन डिवायडेड बाय इट्स मास सो 25 √3/50 सो ऍक्सलरेशन अलॉंग द प्लेन येणार आहे √3/2 m/s² √3 ची व्हॅल्यू ठेवून एक्झॅक्ट आन्सर देखील तुम्ही फाइंड आउट करू शकताय ओके
सो एक्सेलरेशन येणार आहे मास, सॉरी फाइव आहे, फाइव फिफ्टी नाही मास, सॉरी मास किती आहे फाइव, सॉरी ओके. सो फाइव मास जर असेल तर काय होणार मग, आता हे 25√3 डिवाइडेड बाय 5, दॅट इज 5√3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज द एक्सेलरेशन. फोर्स डिवाइडेड बाय मास. त्याच्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एका पर्टिक्युलर डायरेक्शन एक्सेलरेशन काढायचं असेल तर त्या डायरेक्शनचा फक्त फोर्स घ्यायचा, लक्षात घ्या. ठीक आहे, डायरेक्ट फोर्स आणि मास दिसला म्हणजे डायरेक्ट फोर्स डिवाइडेड बाय मास करायचं नाही. स्मूथ सर्फेसवर ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर काय होणार, इट विल मूव्ह अलॉंग द सर्फेस ओनली, आणि त्याचं एक्सेलरेशन अलॉंग द सर्फेस काढायचं असेल तर फोर्स अलॉंग द सर्फेसच घ्यावा लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट, अ फोर्स एफ बार इज गिवन बाय 6i कॅप मायनस 8j कॅप प्लस 10k कॅप न्यूटन. फोर्स इज गिवन एज 6i मायनस 8j प्लस 10k न्यूटन, प्रोड्युसेस एक्सेलरेशन ऑफ रूट 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अ बॉडी. कॅल्क्युलेट मास ऑफ द बॉडी. एक्सेलरेशन एवढं दिलंय तर मास काढायला सांगितलंय. आता फोर्स इज इक्वल टू काय असतं, मास इंटू एक्सेलरेशन असतं, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय करावं लागेल, आता मास काढण्यासाठी फोर्स डिवाइडेड बाय एक्सेलरेशन करावं लागेल, बरोबर आहे ना. फोर्स डिवाइडेड बाय एक्सेलरेशन. आता इथं फक्त मॅग्नेट्यूडचा फॉर्म्युला वापरूया, एफ इज इक्वल टू एम ए. सो एक्सेलरेशन इज इक्वल टू काय येणार आहे, मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स डिवाइडेड बाय मास. आता फोर्स बघा, फोर्सचे मॅग्नेट्यूड घ्यायला पाहिजे ना इथं, सॉरी एक्सेलरेशन नाही मास काढायचा आहे. सो मास इज इक्वल टू काय येणार आहे, फोर्स डिवाइडेड बाय एक्सेलरेशन. मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स किती येणार, स्क्वेअर रूट ऑफ 6² प्लस 8² प्लस 10² डिवाइडेड बाय रूट 2. सो मास इज इक्वल टू, आता हे किती होणार स्क्वेअर रूट मध्ये, 6² 36 प्लस 64 म्हणजे 100 प्लस 100 म्हणजे 200 होणार, डिवाइडेड बाय रूट 2 म्हणजे 200 म्हणजे 10√2 डिवाइडेड बाय रूट 2 म्हणजे किती येणार आहे, 10 किलोग्राम शुड बी द मास, सॉरी 10 किलोग्राम विल बी द मास, बरोबर. मास विल बी 10 किलोग्राम. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5.7. आता या प्रॉब्लेम मध्ये एक व्हेरिएशन करतो मी. समजा असं जर दिलेलं असेल, 5.6 नंबर प्रॉब्लेम जो आहे ना, हे अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. समजा हे थोडस याच्यामध्ये चेंज केलं तर आन्सर काय चेंज होत आहे बघा. 5.6 नंबर क्वेश्चन जो आहे त्याला थोडस मी काय करतो, चेंज करतो. फोर्स इज 6i मायनस 8j प्लस 10k कॅप न्यूटन, प्रोड्युसेस एक्सेलरेशन ऑफ रूट 2i कॅप असं जर म्हटलं, म्हणजे एक्सेलरेशनला डायरेक्शन पण दिली, ठीक आहे, तर मग मास किती येणार आहे. म्हणजे इथं फक्त मॅग्नेट्यूड दिले ना एक्सेलरेशनची, रूट 2. समजा एक्सेलरेशन रूट 2i कॅप जर म्हटलं तर मास किती येणार आहे. तर बघा, हे एक्सेलरेशन जे आहे ते किती आहे, रूट 2 आहे, आणि कुठल्या डायरेक्शन आहे, कॅप डायरेक्शन आहे. म्हणजे आपल्याला फोर्स
मास काढण्यासाठी फोर्स कुठला घ्यावा लागेल, आय कॅप डायरेक्शनचा फक्त फोर्स घ्यावा लागेल. लक्षात येते मी काय सांगतोय? त्याच्यामुळं इथं मास इज इक्वल टू काय करायचं, आता फोर्स डिवाइडेड बाय ऍक्सलरेशन घ्यावा लागेल. परंतु फोर्स कुठला घ्यावा लागेल, फक्त एक्स डायरेक्शनचा, कारण ऍक्सलरेशन कुठल्या डायरेक्शन आहे, एक्स डायरेक्शन फक्त आहे. ओके, सो 5.6 ला ऍक्सलरेशनची डायरेक्शन जर दिलेली असेल तर मास एवढं येणार, लक्षात घ्या. ही महत्वाची एक गोष्ट आहे. ओके, कारण हे ऍक्सलरेशन कुठल्या डायरेक्शन आहे ते द्यायला पाहिजे. ऍक्च्युली हा क्वेश्चन का आहे, इनकम्प्लीट क्वेश्चन आहे. कारण रूट 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे हे टोटल ऍक्सलरेशन आहे का पर्टिक्युलर डायरेक्शन ऍक्सलरेशन आहे ते द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, समजा फोर्स आणि ऍक्सलरेशन दोन्ही व्हेक्टर फॉर्म मध्ये दिलेला आहे. फोर्स आणि ऍक्सलरेशन दोन्ही व्हेक्टर फॉर्म मध्ये दिलेला आहे, तर मास कसं काढणार आहे? तर फोर्सला ऍक्सलरेशन काय करावं लागेल, डिवाइड करावं लागणार आहे डायरेक्टली. सो इथं मास किती आलं, 6√2 आलं. लक्षात येतंय मी काय सांगतोय? म्हणजे समजा असं परत क्वेश्चन दिला, FBAR इज इक्वल टू 3i cap + 2j cap + 5k cap आहे. सॉरी, FBAR इज इक्वल टू, व्हॅल्यू डिफरंट घेतो, 10i cap, 2j cap, 8k cap आहे. हा फोर्स आहे. आणि ऍक्सलरेशन FBAR इज इक्वल टू, ओके, FBAR इज इक्वल टू 5i cap + j cap + 4k cap असेल ऍक्सलरेशन. कारण फोर्स आणि ऍक्सलरेशनची डायरेक्शन काय असते, सेमच असते. डायरेक्शन सेम असणार म्हणजे ऍक्सलरेशन आणि फोर्स हे एकमेकाचे स्केलर मल्टिपल असले पाहिजेत, तरच ते पॉसिबल आहे. लक्षात घ्या, पॅरल डायरेक्शन असणार ना. तर मास किती येणार या ठिकाणी? मास तर 10i cap / 5i cap केलं तरी 2 येणार, किंवा 2j cap / j cap केलं तरी 2 येणार, आणि 8k cap / 4k cap केलं तरी आन्सर काय येणार आहे, 2 येणार आहे. सो इथं मास किती येणार आहे, 2 येणार. कारण FBAR इज इक्वल टू काय असतं, m × FBAR असतं. म्हणजे FBARचा जो व्हेक्टर आहे ना, त्याला एका नंबरनं, कारण मास ही स्केलर क्वांटिटी आहे, ते व्हेक्टर मध्ये तुम्ही स्टडी केला असणार, एका व्हेक्टरला स्केलरनं मल्टिप्लाय केल्यावर काय होतंय, त्याच डायरेक्शन व्हेक्टर येतो. फक्त म्हणजे ऍक्सलरेशन मध्ये IJK असेल ना, त्याच्याबरोबर पटीतच काय असणार, फोर्स मध्ये IJK असणार आहे. म्हणजे ऍक्सलरेशन मध्ये IJK चे जे कोएफिशियंट असणार, त्याच्या पटीत बरोबर काय असणार आहे, त्याच्या एक्झॅक्टली मल्टिपल मध्येच काय असणार आहेत, फोर्स मध्ये IJK चे वेक्टर असणार आहेत. असं कधीच होणार नाही की ऍक्सलरेशन 5i + j आणि 4k आहे, आणि फोर्स 10i + इथं काहीतरी 12j आणि इथं काहीतरी -13k, असं कधीच होणार नाही. ऍक्सलरेशनच्या बरोबर सर्टन मल्टिपल मध्येच फोर्स हा नेहमी असणार आहे. म्हणजे इथं 5i, इथं 10i असेल, इथं 2j असेल, तर इथं 4j असलं पाहिजे. म्हणजे 5i चा जेवढा रेशो असणार, तेवढाच j चा रेशो असणार, तेवढाच k चा रेशो असलाच पाहिजे. लक्षात घ्या, ठीक आहे, अदरवाइज ते रॉंग आहे, एक्झाम्पलच रॉंग आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि जेवढ्या टाइम्स आय होतोय, तेवढ्याच टाइम जे होणार, तेवढ्याच टाइम के होणार, आणि जेवढ्या टाइम्स आय जे के होतोय ना, तेवढं एक्झॅक्टली मास असणार आहे. इथं मास किती येणार आहे, एक्झॅक्टली 2 kg येणार. कारण फोर्स आणि ऍक्सलरेशनचे डायरेक्शन एक्झॅक्टली काय असतात, सेम असतात. म्हणजे समजा असं तुम्हाला सांगितलं, फोर्स FBAR इज इक्वल टू i cap + j cap + k cap आहे, आणि ऍक्सलरेशन, त्या फोर्स न प्रोड्यूस केलेलं ऍक्सलरेशन 2i + 3j + 5k आहे. सो ही दिलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का रॉंग आहे, सांगा बघूया. इज दिस इन्फॉर्मेशन करेक्ट ऑर रॉंग? ही इन्फॉर्मेशन कम्प्लिटली रॉंग असणार आहे. कारण आय जेवढ्या पट्टीत आहे, तेवढंच जे मल्टिपल मध्ये असलं पाहिजे, तेवढंच के मल्टिपल मध्ये असलं पाहिजे. ओके, सो दिस इज अ रॉंग प्रॉब्लेम. बरं, तुम्हाला असं सांगितलं फोर्स आहे i cap - j cap + 3k cap, आणि ऍक्सलरेशन सांगितलं तुम्हाला 10 i cap
प्लस बी जे कैप प्लस सी के कैप, ठीक है। तर बी आणि सी चे व्हॅल्यू काय असतील मग असं विचारलं तर आंसर काय येईल, आणि या प्रॉब्लेम मध्ये मास किती असणार आहे, तर मास किती असणार बघा, फोर्स डिवाइडेड बाय एक्सेलरेशन म्हणजे आय आय चे कोएफिशियंट जे आहे ते 1/10 करावं लागेल ना, मायनस कुठनं मास येणार, हा मास काढायचा असेल तर आय डिवाइडेड बाय आय म्हणजे फोर्सचा लक्षात घ्या, किंवा जे डिवाइडेड बाय जे किंवा के डिवाइडेड बाय के असणार आहे। सो मास 1/10 असणार म्हणजेच काय असणार आहे, मायनस 1/b असणार किंवा काय असणार आहे 3/c असणार आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो बी इज इक्वल टू काय येणार आहे -10 येणार आहे, बी हे -10 असलं पाहिजे आणि सी किती असलं पाहिजे 30 असलं पाहिजे, जे आय आय चं डिवाइड केल्यावर मास येणार किंवा जे जे चं डिव्हिजन केल्यावर मास येणार आणि के के चं डिव्हिजन केल्यावर देखील मासच येतात आपल्याला। नेक्स्ट एग्जाम्पल 5.7, अ फोर्स ऑफ फोर्स एफ बार इज गिवन एज 2TiCap प्लस 3T² जे कॅप न्यूटन, म्हणजे हा व्हेरिएबल फोर्स आहे कारण इट डिपेंड्स ऑन द टाइम, टाइम चेंज होत जाईल तसा फोर्स काय होणार आहे वाढत जाणार, एक्स ऑन अ ऑब्जेक्ट मूव्हिंग इन एक्स वाय प्लेन, आता ऑब्जेक्ट मात्र रिस्ट्रिक्टेड टू काय आहे, ऑब्जेक्ट मूव्ह इन एक्स वाय प्लेन आहे, ऑब्जेक्ट मूव्ह इन एक्स वाय प्लेन, फाइंड मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन मोमेंटम बिटवीन अ टाइम इंटरवल ऑफ टी इज इक्वल टू 0 सेकंड टू टी इज इक्वल टू 2 सेकंड, टी इज इक्वल टू 0 सेकंड टू टी इज इक्वल टू 2 सेकंड या टाइम इंटरवल मध्ये काय करायचं आहे, चेंज इन मोमेंटम काढायचं आहे, चेंज इन मोमेंटम, क्वेश्चन मार्क। आता बघा इथं फोर्स आणि टाइमची इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, फोर्स आणि टाइम अवेलेबल असेल तर काय माहिती असतं रे आपल्याला, फोर्स आणि टाइम म्हणजे काय काढू शकतो, फोर्स आणि टाइम माहिती असेल तर, फोर्स आणि टाइमची इन्फॉर्मेशन दिसली की लगेच लक्षात आलं पाहिजे की हे इम्पल्स काढू शकतोय आपण, आणि इम्पल्स म्हणजेच काय असतं, चेंज इन मोमेंटम, म्हणजे इम्पल्स काढूया। आता इम्पल्सचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू टाइम, परंतु हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर काय असेल, जर काय असेल फोर्स कॉन्स्टंट असेल तर, आणि फोर्स आता इथं कॉन्स्टंट नाही ना व्हेरिएबल आहे, तर त्यावेळी काय करायचं, इंटिग्रेशन ऑफ एफ डी टी फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे आपल्याला इथे इंटिग्रेशन घ्यावं लागेल, तर त्याच्यासाठी इंटिग्रेशन माहिती पाहिजे, सो जे इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ आहे 2T² आय कॅप प्लस 3T² जे कॅप डी टी, आणि इथं 0 to 2 सेकंड काढायला सांगितलंय ना, त्याच्यामुळे लिमिट 0 to 2 ठेवायची, लक्षात येत आहे। सो इम्पल्स जे इज इक्वल टू काय येणार बघा, आता इंटिग्रेशन काढूया, 2T² चं इंटिग्रेशन काय येणार, 2 कॉन्स्टंट ऍज इट, टी स्क्वेअर चं T³/3 येणार, बरोबर आहे ना, 2T फक्त आहे आणि 3T² ओके, आता इंटिग्रेशन घेऊया, 2 इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज, टी चं इंटिग्रेशन काय येणार आहे, T² / 2 येणार आय कॅप ऍज इट इज, त्याच्यानंतर प्लस 3 इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज, टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं, T³/3 येतं, दिस इज जे कॅप ऍज इट इज, लिमिट्स आर 0 to 2 ओके। आता अप्पर लिमिट तर 2 आहे, लोअर लिमिट 0 आहे, सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवायचं मायनस लोअर लिमिट, आता लोअर लिमिट 0 असल्यामुळे लोअर लिमिट नाही ठेवलं तरी चालतंय, 2/2 कॅन्सल, अगोदर हे T² i कॅप लिहितो अगोदर व्यवस्थित, प्लस T³ j कॅप
लिमिट्स आर 0 to 2 आणि अपर लिमिट ठेवलं टी च्या ठिकाणी 2 ठेवलं तर 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 4 आय कॅप प्लस 2 चा क्यूब किती होणार आहे 8 जे कॅप. सो दिस इज द इम्पल्स अँड देअर फोर चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू द इम्पल्स असतं. दॅट इज 4i + 8j अँड देअर फोर हे व्हेक्टर फॉर्म मध्ये झालं. दिस इज द इम्पल्स ऑर चेंज इन मोमेंटम इन व्हेक्टर फॉर्म. आता काय करायचं आहे तर त्याचे मॅग्निट्यूड काढायला सांगितले. मॅग्निट्यूड कसं काढताय स्क्वेअर रूट ऑफ 4² + 8² सो 16 + 64 जे रूट किती येणार आहे 80. रूट 80 म्हणजे हे 81 च्या अगदी क्लोज आहे. सो चेंज इन मोमेंटम इज अप्रॉक्सिमेटली 9 kg/s. 9 kg/s इज द चेंज इन मोमेंटम. ओके या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलंय थोडस, म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला dp/dt वापरलाय आणि त्याच्यावरून ते सॉल्व्ह केलेलं आहे. आपण हे इम्पल्सच्या कन्सेप्टनं सॉल्व्ह केलेलं आहे. ओके दोन्ही मेथडनं आन्सर तेवढंच येते. बुक मधली मेथड जरा बघा काय दिले. फोर्स आणि टाइम दिसला की इम्पल्स वापरलं तर बरं होईल. नेक्स्ट 5.8 हा इम्पल्सचाच प्रॉब्लेम आहे. फोर्सेसचा प्रॉब्लेम आहे. लेट अस कन्सिडर टू फोर्सेस F1 F2 ऍक्टिंग ऑन अ बॉडी ऑफ मास 2 kg ऍज शोन इन फिगर. F1 10 newton, F2 2 newton, वॉट विल बी द ऍक्सलरेशन. खूपच सिंपल प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे एक ब्लॉक आहे आणि त्या एकाच ब्लॉकवर दोन फोर्सेस अपोजिट डायरेक्शन ऍक्ट होत आहेत 10 newton आणि 2 newton आणि याचं मास दिलेलं आहे 2 kg. तर ऍक्सलरेशन विचारलंय. आता ऍक्सलरेशन म्हणजे नेट फोर्स डिवायडेड बाय द मास. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. नेट फोर्स 10 - 2 म्हणजे 8 डिवायडेड बाय मास 2. सो ऍक्सलरेशन येणार आहे 4 m/s². व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. हे लक्षात आलं ऍक्सलरेशन 4 m/s².